आपल्या आयुष्यात कधी कधी अशा घटना घडतात ज्या आपल्याला आयुष्यभरासाठी शिकवण देऊन जातात, असेच काहीसे हे दोन भयान अनुभव। पण सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल। अनुभव क्रमांक एक। हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर अनिकेत मोहिते यांनी पाठवला आहे। ही घटना 2015 आहे। त्यावेळेस मी इंजिनिअरिंगला होतो। मी राहायला मुंबईला आहे। फेब्रुवारी महिना होता आणि आम्ही काही मित्रांनी आमच्या बाईक घेऊन लाँग राईडला जायचे ठरवले। आम्ही 9 जण, 6 मुलं आणि 3 मुली लाँग राईडसाठी शिर्डीला जायचे ठरले आणि सगळा प्रवास बाईकवर करणार होतो। सगळे रात्री 9 ठरलेल्या ठिकाणी जमलो आणि एकत्र निघालो। माझ्या 3 मित्रांची लग्न जवळपास ठरली होती, त्यामुळे त्यांच्यासोबत त्यांच्या होणाऱ्या बायकाही होत्या। माझ्यासोबत माझा चुलत भाऊ आणि आमच्यातला एक मित्र बाईकवर एकटाच होता। आम्ही सगळ्यांनी अगदी मजा करत राईडला सुरुवात केली। कसारा घाट लागण्याआधी थांबून जेवून घेऊ असे ठरले, त्यामुळे आम्ही एका धाब्यावर थांबून जेवण करून घेतले। तिथून निघेपर्यंत मध्यरात्र उलटून गेली होती आणि आम्ही घाट चढायला सुरुवात केली। माझ्या मित्रांचा भूत प्रेत यावर विश्वास नाही, पण मला मात्र काही अनुभव येऊन गेले होते। त्यात कसारा घाटातही आले होते, पण मी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून रस्त्यावर नीट लक्ष ठेवत ग्रुपसोबतच गाडी चालवत होतो। काही वेळात आम्ही घाट ओलांडून पुढे आलो। बघता बघता नाशिकचा टोलनाका क्रॉस करून थोडे पुढे येऊन थांबलो। तिथे एकाने बाईक थांबवल्यामुळे सगळ्यांनी बाईक्स थांबवल्या। तसे माझा एक मित्र मला म्हणाला, अन्या मला एक शॉर्टकट माहिती आहे ज्याने आपण लवकर पोहोचू। मला कळून चुकले की हा त्या गावातून येणार आहे ज्याचे नाव व किस्से मी खूप ऐकून होतो। मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की आपण आहोत त्याच मार्गाने प्रवास करू, पण तो काही ऐकेना। मी मागे बसलेल्या वहिनीलाही बोललो, पण तिनेही माझे ऐकले नाही। त्याने त्याची गाडी चालू केली आणि मला म्हणाला, तुम्ही येत असाल तर चला, नाहीतर आम्ही चाललो त्याच रस्त्याने। इतके बोलून तो निघूनही गेला। त्याच्या मागोमाग बाकीचेही निघाले। मला समजवत माझा चुलत भाऊ म्हणाला, तू कसलाही विचार करू नकोस, काही नाही होणार, चल त्याच मार्गाने। तसेही ते आता पुढे निघून गेले। त्याचे म्हणणे ऐकून मी बाईक स्टार्ट केली आणि जरा वेगातच घेतली। काही वेळात त्या सर्वांना गाठले। तितक्यात एक जण म्हणाला, चला शर्यत लावू। हे ऐकताच मी सगळे विसरून बाईक वेगात घेतली आणि सगळ्यांना मागे टाकत बरेच पुढे आलो। रस्ता अगदीच निर्मनुष्य होता, त्यात गडद अंधार, स्ट्रीट लाईट्स असून नसल्यासारखे होते। माझ्या मागोमाग त्याच मित्राची बाईक होती ज्याने या मार्गाने यायला सुचवले होते। मी बाईकचा वेग कमी करत त्याच्याशी गप्पा मारू लागलो। त्याला विचारले की लग्न कधी ठरले आहे। या प्रश्नाचे उत्तर मिळण्याआधी मी समोर पाहिले आणि अंगावर सरकन काटा येऊन गेला। रस्त्याच्या कडीला कोणीतरी बाई उभी असल्याचा भास झाला। घाबरायचे कारण म्हणजे त्या परिसरात वस्ती नव्हती आणि गेल्या तासाभरात आम्हाला त्या मार्गावर कोणीही दिसले नव्हते। मी स्वतःला समजावले की मला नक्कीच भास झाला असेल। मी पुन्हा त्या दिशेला पाहिले, पण यावेळेस तिथे कोणीही दिसले नाही। मी मित्राला काहीच न बोलता बाईकचा वेग वाढवून पुढे आलो, कारण मला त्या भागातून लवकर निघायला हवे असे वाटले। मला या आधी प्रवासात घडलेले सगळे विचित्र प्रकार आठवू लागले। तितक्यात मागून एक जोरात हाक ऐकू आली, अनिकेत गाडी थांबव। मी करकचून ब्रेक मारला आणि मागे वळून पाहिले। मित्राच्या बाईकवरचा ताबा सुटला होता आणि तो रस्त्यावरून आतल्या भागात जात होता। त्याने जेमतेम बाईक सावरली। तितक्यात त्याच्या मागून अचानक कुठून तरी एक ट्रक आला आणि वाऱ्याच्या वेगात निघून गेला। त्यांची बाईक रस्त्याच्या बाहेर होती म्हणून ते वाचले,
नाहीतर त्यांचे काही खरे नव्हते. मला कळलेच नाही की तो ट्रक इतक्यात आला कुठून, कारण आम्ही या मार्गाला लागल्यापासून हे बहुतेक पहिले वाहन असावे जे आम्हाला दिसले. आम्ही ठरवले की बाकी मित्र येईपर्यंत त्यांची वाट बघू. ते काही मिनिटात मागून आले, तसे आम्ही त्यांना घडलेला प्रकार सांगितला. पण ते म्हणाले की आम्हाला असा कोणताच ट्रक ओव्हरटेक करून गेला नाही. आम्ही सगळेच जरा गोंधळलो. ही सगळी चर्चा चालू असतानाच माझं लक्ष माझ्यासोबतच्या मित्राच्या मागे बसलेल्या वहिनीकडे गेलं. ती एकदम गप्प बसली होती. मला वाटले की ती जरा घाबरली असेल. आम्ही काही मिनिटं थांबून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. काही अंतर पुढे गेल्यावर पुन्हा मित्राने हाक दिली. तसे मी थांबलो त्यावर मित्र म्हणाला की आम्ही दोघे तुझ्यासोबत बसतो, तुझ्या भावाला माझी गाडी चालवू दे. मी ठीक आहे म्हटलं. तसे ते दोघं माझ्यासोबत बसले. माझ्या मित्राने त्याच्या बायकोसोबत बोलायला सुरुवात केली, जी बऱ्याच वेळापासून काहीच बोलली नव्हती. बहुतेक त्यालाही हे जाणवले होते. तितक्यात दुसऱ्या एका मित्राने हाक दिली आणि मी पुन्हा गाडी थांबवली, कारण तो जवळजवळ ओरडलाच. आम्हाला वाटले की त्याला काहीतरी झाले की काय. मी पटकन बाईक थांबवली आणि खाली उतरून मागे पाहू लागलो. वहिनी मात्र भलत्याच दिशेला रस्त्याच्या पलीकडे टक लावून पाहत होती. बहुतेक तिथे काहीतरी होतं जे आम्हाला नाही पण तिला नक्कीच दिसत होतं. तितक्यात तिला अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली. आम्ही घाबरून तिला उठवायचा प्रयत्न करू लागलो. मित्राने तोंडावर पाणी शिंपडले, तसे तिला शुद्ध आली. तो मागचा मित्र का ओरडला हे विचारायला मी विसरूनच गेलो. त्यानंतर आम्ही एक क्षणही तिथे थांबलो नाही. सगळे एकत्र निघालो आणि तिथून बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभे असताना वहिनी आम्हाला सांगू लागली, तुम्ही गाडीचा वेग वाढवून पुढे निघून गेलात तेव्हा मला रस्त्याकडेला एक बाई दिसली. तुम्ही तर पुढे निघून गेलात पण ती बाई आमच्या बाईक मागे बराच वेळ धावत होती. खूप ओरडायचा प्रयत्न केला पण मी इतकी घाबरले होते की तोंडातून आवाजच फुटत नव्हता. तिचे हे असे बोलणे ऐकून मला मात्र खात्री पटली, म्हणजे मला झालेला तो भास नव्हता तर. अनुभव क्रमांक 2. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर राहुल गायकवाड यांनी पाठवला आहे. ही घटना तेव्हाची आहे जेव्हा मी 12वीला शिकत होतो. तसा आता मी राहायला शहरात आहे पण बहुतेक शिक्षण मी गावाकडे असतानाच पूर्ण केले. त्या दिवशी चुलत भावाचा फोन आला आणि तो म्हणाला की गावाला यावे लागेल, आपल्याला कॉलेजमध्ये बोलावले आहे. नक्की येतो असे सांगून मी फोन ठेवून दिला. 18 तारखेला कॉलेजमध्ये जायचे होते, त्यामुळे मी एक दिवस आधी सकाळीच गावी जायला निघालो. जवळपास 7 तासांचा प्रवास करून मी गावी पोहोचलो. मी खूप खुश होतो कारण 2 वर्षांनंतर गावात येण्याचा योग आला होता. त्या दिवशी सगळ्या जुन्या मित्रांना भेटलो, गावात फिरलो. त्यात रात्र कधी झाली हे कळलेच नाही. तसे घरून काकांचा फोन आला आणि ते मला विचारू लागले की घरी कधी येतोस. 9 वाजायला आलेत, आम्हाला वाटले की प्रवास झालाय म्हणून थकला असशील, पण आल्यापासून तू बाहेरच आहेस. तसे त्यांना मी म्हणालो की घराजवळच आहे, मी येतो 5 ते 10 मिनिटात. मित्रांचा निरोप घेऊन मी घरी आलो. आल्या आल्या मी मस्त जेवण वगैरे केले. तोपर्यंत 10:15 होऊन गेले होते. मी शहरात राहत असल्याने मला सिगारेट पिण्याचे व्यसन लागले होते, म्हणून मी काहीतरी कारण सांगून घराबाहेर पडलो. चुलत भावाला फोन केला आणि सांगितले की मित्राचा फोन आला असे सांगून मी बाहेर सिगारेट प्यायला आलोय, कुठे सोय होईल का सिगारेटची. मी त्याला सांगितले की मी आता घरापासून बराच लांब आलोय, इथे बाजूला गुरांचा दवाखाना आहे तिथे थांबलोय. माझे बोलणे चालू असतानाच मला साधारण 55-56 वर्षांचा एक व्यक्ती दिसला. तो तिथे सिगारेट पितच उभा होता. माझे बोलणे ऐकून त्यांनी मला विचारले, तू प्रकाशचा मोठा मुलगा ना?
मी स्मिता हास्य करत हो म्हटलं। तितक्यात त्यांनी खिशातून सिगारेटचे पॅकेट काढले आणि माझ्या समोर धरत म्हणाले, घे। तसे मी जरा घाबरतच म्हणालो, नाही हो, मी असे काही नाही घेत। त्यावर ते म्हणाले, अरे तुझे बोलणे ऐकले मी, घे। तरीही मी नाही म्हणत होतो, कारण यांनी उगाच घरी सांगितले तर पुन्हा वाद होतील। पण ते इतका आग्रह करू लागले की मला सिगारेट घ्यावी लागली। सिगारेट अर्धी ओढून झाली असेल तेव्हा ते एक वाक्य म्हणाले जे मी कधीच विसरू शकत नाही। ते म्हणाले, ही तुझी शेवटची सिगारेट, नको ओढत जाऊस रे, माणसाचं आयुष्य कमी होत चाललं याने। त्यांचे बोलणे ऐकून मी जरा ओशाळलो आणि हातातली सिगारेट फेकून दिली। मी त्यांना सॉरी म्हणून घरी निघून आलो। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही कॉलेजला गेलो आणि परतत असताना आमच्या घराजवळच्या गल्लीत आलो। सहज एका घरातल्या खिडकीतून आत लक्ष गेले आणि त्याच व्यक्तीचा फोटो दिसला। त्या फोटोवर हार होता। मी घाबरून भावाला विचारले, काय रे हे कोण आहेत? काल रात्री मला हेच भेटले होते आणि यांनीच मला सिगारेट दिली ओढायला। त्यावर तो म्हणाला की कसे शक्य आहे, तुला दुसरे कोणी भेटले असेल? ते काका 8 महिन्यांपूर्वी कॅन्सरने गेले, खूपच स्मोकिंग करायचे रे। मी हे सगळे ऐकून सुन्नत झालो। तेव्हापासून मी ठरवले की ती शेवटची सिगारेट। त्यानंतर मी सिगारेटला कधीच हात सुद्धा लावला नाही। या दोन अनुभवांपैकी कोणता अनुभव तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला हे मला कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल। तुमच्याकडे अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tkstoryteller.com पाठवू शकता। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका। आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचू शकता। त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच tkstoryteller.com भेट द्यायला विसरू नका।